17.5 किलो है। नाही नाही म्हणता म्हणता एवढं घेतलंय मी। आणि प्लीज जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील की कुठे भेटू शकतो, कसं प्लॅन करू शकतो। नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज फ्रायडे आहे आणि मी परत कॅलिफोर्नियावरनं घरी आलोय। आणि एक चांगली गोष्ट झाली, आल्या आल्या म्हणजे मला माझ्या लिझिंग ऑफिसमधनं फोन आला की मला जे बाईकसाठी स्टोरेज युनिट पाहिजे होतं ते अवेलेबल आहे म्हणून, तर तुम्हाला पाहिजे का? तुम्ही बोलो मला लगेच पाहिजे ते। आणि मी तिकडे गेलो, पेपर्स वगैरे साईन केले आणि त्याच्यानंतर घरी आलो, चहा वगैरे प्यायला। तर आता खाली जायचंय, बाईक पार्किंगमधनं काढून स्टोरेज युनिटमध्ये टाकायची आहे। आणि मी बघितलं नाही कसं आहे, बाईक फिट होईल की नाही, पण अंदाजे मला असं वाटतं की व्हायला पाहिजे। तर चला आता जाऊन बघूया होते की नाही। तर पहिले स्टोरेज युनिट बघतो कसं आहे। आणि लॉक त्याच्यामध्ये नाही, आपल्याला आपलंच लॉक आणावं लागतं, पण माझं एक लॉक आहे जे मी बाईकला लावतो तर तेच यूज होईल तिकडे। तर आता फक्त बघायचं की बाईक फिट होणार की नाही आणि फिट होण्यापेक्षा त्याच्या आत जाईल की नाही। कारण हे स्टोरेज युनिट आहे, इकडनं पायरे आहेत पण तिकडनं इथून चढायला आहे आणि इकडे तर जाणार नाही। हे वाले युनिट माझं आहे आणि ते वरच कॅमेरा आहे म्हणून काही टेन्शन नाही। आरामात राहील इकडे बाईक, सो काय प्रॉब्लेम नाही। तीन आठवड्यापासून बाईक चालू केली नाही आहे मी, होते का बघतो। आता ही सगळी झंझट परत करावी लागणार नाही। तिकडे एक स्टेप आहे म्हणून वर जात नाही आहे माझ्यानी, कारण खूप जड बाईक आहे। तर आता मी पुढे मागे पुढे मागे करून ढकलतो। तर आता बाईक लागलेली आहे, खूप वेळा पुढे मागे करावी लागली कारण जागा छोटी होती, ते टर्न बसत नव्हता। तर आता हे काम झालंय म्हणजे मला आता सिक्युरिटी कॅमेरा वगैरे पण लावा लागणार नाही बाहेर। ओके, सो आता माझ्याकडे थोडा फ्री वेळ आहे म्हणून मी एक वॉलमार्टला पटकन चक्कर मारून येणार आहे। असं काय स्पेसिफिक घ्यायचं नाहीये, फक्त एक माझ्या मम्मीला एक चॉकलेट आवडतं, ते वॉलमार्टमध्येच मिळतं, कॉस्कोमध्ये लास्ट टाइम गेलो होतो तेव्हा दिसलं नव्हतं, म्हणून ते घ्यायचं आणि अजून काही वाटलं तर घेईन। घरी आल्यावर पॅकिंगला मी सुरुवात करणार आहे आणि ज्या घेतलेल्या वस्तू आहेत त्या बॅगेत टाकल्यावर जर वजन उरत असेल माझ्याकडे अजून जागा तर उरेल, पण वजनाचं कन्स्ट्रेंट आहे। जेवढं वजन बाकी असेल त्या हिशोबाने मग मी उद्या कॉस्कोमध्ये जाऊन सामान घेणार आहे। आणि कॉस्कोमधून मला मोस्टली चॉकलेट्स घ्यायचे, ड्रायफ्रुट्स वगैरे घ्यायचे तेवढंच। आणि 23 किलो मी फुल खचाखच भरून जाणार आहे, 100-200 ग्रॅम जास्तच नेईन त्याच्यापेक्षा।
तर आता जाऊया फटाफट वॉलमार्टला आणि बघूया काय मिळतं. आणि आता इंडियाला जायला एकच आठवडा उरलेला आहे. नेक्स्ट वीक या वेळेला मी प्लेनमध्ये असेन आणि हाच विकेंड म्हणजे आजचा दिवस सॅटर्डे आणि संडे हेच 3 दिवस आहेत माझ्याकडे पॅकिंग करायला, घर साफ करायला, बाकीचं जे काम आहे डॉक्युमेंट्स वगैरे ते सगळं आटपायला. तर या व्हिडिओमध्ये थोडी धावपळ असणार आहे आणि जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी दाखवणार आहे. सो चला आता फटाफट वॉलमार्टला जाऊया. वॉलमार्टचं चॉकलेट सेक्शन आहे पण मला असं वाटतं कॉस्कोमध्ये स्वस्त मिळतं. तर आता मी इकडून बघतोय फक्त प्रायसेस आणि कॉस्कोला जाऊन घेईन. हे पॅकेट हे सर्वात मोठं इकडे $26 310 पीस हे वाले सगळे आणि 3-1 किलोचं असेल हे $26+ tax म्हणजे $30. हॅलोविन जवळ आलाय पण सगळ्यांनी हॅलोविनचं शॉपिंग केलेलं आहे म्हणून हे जे सगळं आहे ना हे सगळं आता क्लिअरन्सवर आलेलं आहे म्हणजे डिस्काउंट, कारण आता घेऊन पॉइंट नाही. हे जे चॉकलेट आहे माझ्या मम्मीला खूप आवडतं म्हणून मी हे खूप सारे घेणार आहे. नाही म्हणता एवढं घेतलंय मी. भरपूर सामान घेतलंय आणि थोडं क्लिनिंगचं सामान पण घेतलंय कारण उद्या घर क्लीन पण करायचंय आणि मोस्टली चॉकलेट्स आणि स्नॅक्सच आहेत सगळे. आणि आता हा आठवडा मी काय बनवणार नाही आहे आणि वॉलमार्टमधनं शॉपिंग करून झालंय पण आता डॉमिनोजमध्ये आलोय मी पिझ्झा घ्यायला. हेच डिनर करीन आणि सकाळला ब्रेकफास्ट पण हाच होईल. सकाळचे 7:30 वाजलेत आणि अख्खी रात्र पाऊस पडत होता. सो आज दुसरा दिवस आहे आणि मी बॅगेत थोडंसं सामान टाकून बघितलं आणि माझ्याकडे जागा आहे थोडी. जागेचा प्रॉब्लेम नाही आहे, मला वजनाचं टेन्शन होतं पण वजन पण 23 किलोपेक्षा कमी आहे म्हणजे माझ्याकडे अजून 4-5 किलो आहे. सो आता मी कॉस्कोला चाललोय आणि कॉस्को कसं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आता थंडी सुरू झाली आहे आणि थंडीमध्ये हवा कॉन्ट्रॅक्ट होते म्हणून टायर प्रेशर पण कमी होतं, तर मी निघायच्या आधी जरा हवा टॉपअप करत होतो. आता मी कॉस्कोला आलो आहे आणि कॉस्को हे एक होलसेल मार्केट आहे. इथे वॉलमार्टसारखं सिंगल आयटम्स वगैरे नाही मिळत, सगळं बल्कमध्येच मिळतं आणि नॉर्मली जे मोठ्या फॅमिलीज असतात ते इथून ग्रॉसरी शॉपिंग करतात किंवा जे गॅस स्टेशनचे ओनर्स वगैरे असतात. आणि कोणीही येऊन इकडे शॉपिंग करू शकत नाही, आधी मेंबरशिप घ्यावी लागते जी $60-100 पर इयर असते. पांडावाला चॉकलेट मला खूप आवडतं, बिस्किट असते आणि आतमध्ये चॉकलेटचं फिलिंग असतं. एक मम्मी डॅडीला ट्राय करायला नेतोय. इकडे जास्त स्वस्त होत, $16 $20 आहेत. जसं की मी आधी बोललो ते बल्कमध्येच मिळतं, असे छोटे पॅकेट्स वगैरे नाही मिळत, डायरेक्ट बरणे मिळतात. एक किलो काजू $1100 आहेत, सॉल्टेड अनसॉल्टेड, मिक्स ड्राय फ्रूट्स. लाडू लाडू सारखं वाटत आणि ते कपडे बिपडे पण मिळतात जे बेसिक असतात, स्वेटर जॅकेट पॅन्ट शर्ट तशा टाईपचे. आणि 90% जी लोकं अमेरिकेवरनं इंडियाला येतात ती हीच असॉर्टेड चॉकलेटची बॅग आणतात. आणि हे पण सगळं बल्कमध्ये मिळतं, ग्लास कप्स वगैरे. वॉलमार्टमध्ये नॉर्मली 40 मिळतात, इकडे 240 ची एक बॅग आहे. आणि इकडे एक चांगलं आहे की सगळ्या गोष्टींवर वजन लिहिलेलं आहे. चॉकलेटवर लिहिलं आहे 2.5 किलो, याच्यावर पण 1.36, इथे पण लिहिलं आहे 1.36. म्हणून त्या हिशोबाने मला माहिती आहे की माझ्या बॅगेत किती जागा एम्प्टी आहे आणि किती वजन मी टाकू शकतो, म्हणून मी हे वजन बघून तशा हिशोबाने आयटम्स सगळे घेतो आहे. जी आपल्याकडे इमली मिळते रस्त्यावर ती वाटते मला. आणि इकडे व्हीगन व्हायचं खूप जास्त फॅड आहे. सगळे वेगवेगळ्या टाईपचे मिल्क आहेत, सॉय मिल्क, आलमंड मिल्क, एक एक काही मिळत नाही, सगळं डबल किंवा असं
ट्रिपल किंवा चार पॅक मध्ये मिळतं बल्क मध्ये. घी पण मिळतं. हे इंडियन ब्रँडचं नाही, कुठल्या तरी भलत्याच इकडच्या ब्रँडचं आहे. आणि हे सगळे सॅलड बॉक्सेस किंवा प्रेप मील्स आहेत, म्हणजे एका माणसासाठी पण असतं, कधी कधी दोन आणि चारसाठी पण असतं. फॉर एक्झाम्पल हा टाको बॉक्स, जिकडे चिकन, सालसा, कापलेला लिंबू, टॉर्टिया वगैरे सगळं दिलेलं आहे, आपण आपलं असेंबल करून घ्यायचं. आणि इकडे यांची बेकरी पण आहे, जिकडे मफिन्स, ब्रेड, क्रोसॉन्स वगैरे मिळतात. मेक्सिकन आंबे आणि आपल्या इंडियन आंब्याच्या जवळपास पण नाही आहेत. आणि हा तोच रेफ्रिजरेटर जो मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवला होता, फक्त हा विथ लाईट्स आहे. आणि बघा किती मस्त वाटतं. आणि ह्याची किंमत आहे 4.5 लाख रुपये. तर आता माझा कॉस्कोमधून शॉपिंग करून झालेलं आहे आणि आता घरी जातो आणि फायनल पॅकिंग करतो. आणि इथे कॉस्कोचा पेट्रोल पंप पण आहे, तर तिकडे पेट्रोल भरायचं मला पण वाटत नाही मिळेल, कारण 6 इकडचा पेट्रोल पंप बंद होतो. बाकी सगळे चालू असतात 24 आवर्स, पण हा चालू आहे की नाही आता बघावं लागेल. चालू आहे पंप, म्हणून फटाफट भरून घेतो. आणि कॉस्कोच्या गॅस स्टेशनवर फक्त मेंबर्सच गॅस भरू शकतात, म्हणून मला आधी माझं कॉस्कोचं कार्ड टाकावं लागलं. आणि इथे नॉर्मल गॅस स्टेशन्सपेक्षा गॅस 20 to 30 cents पर गॅलन चीपर असतो. आता मी कॉस्कोमधनं आलोय घरी परत आणि हे अर्धवट मी पॅकिंग असं ठेवून गेलेलो, तर थोड्याच्यात ऍड करतो आणि बॅगेचं परत वजन करतो. ही माझी फर्स्ट बॅग आहे, अजून एक याच साईजची बॅग आहे माझ्याकडे. तर त्या बॅगेत मी माझे स्वतःचे कपडे ठेवणार आहे आणि ह्याच्यात सगळं शॉपिंग केलेलं सामान टाकणार आहे. आणि या बॅगेत सर्वात महत्वाची मम्मीची पर्स आहे आणि ती थोडी मोठी आहे, ह्याच्या हाईट पेक्षा जराशी वर येते, म्हणून मी इकडे थोडे कमी गोष्टी ठेवल्या. तिथे थोडी जागा दिली आहे त्याला, म्हणजे बॅग बंद केल्यावर ती चेपली जाणार नाही. झिरो झाले. साडे 17 किलो आहे, म्हणजे अजून जागा आहे याच्यात. सो आता माझी एक बॅग भरून रेडी झालेली आहे आणि थोडेसे चॉकलेट्स आणि एक दोन कपडे, जॅकेट वगैरे, ते माझ्या दुसऱ्या बॅगेत राहणार आहेत. आणि मग मेन माझे जे कपडे आहेत ते पण त्या बॅगेत राहतील. आणि ही माझी मंडेला जायची बॅग आहे. नॉर्मली मी फ्रायडेला येतो, पण फ्रायडेला माझं इंडियाचं फ्लाईट आहे, म्हणून मी येणार आहे थर्सडे आफ्टरनूनला. आणि या मेन जायच्या बॅगा तर मी सगळ्या पॅक करणार आहे, फक्त ह्याच्यात मला थोडी इलेक्ट्रॉनिक्स टाकायचे आहेत. आणि लास्ट एक वॉशर ड्रायर लावायचं आहे, घर साफ करायचं आहे. घर तर मी मोस्टली साफ करूनच निघेन मंडेला, म्हणजे थर्सडेला आल्यावर जास्त काय करावं लागणार नाही, फक्त थोडं व्हॅक्युम वगैरे करून ठेवणार आहे. आणि खूप लोक मला कमेंट्समध्ये आणि फेसबुकवर, इंस्टाग्रामवर म्हणत होते की भेटायचे, भेटायला आवडेल. तर मला पण तुम्हाला सगळ्यांना भेटायला नक्की आवडेल, पण आता मी प्लॅन करायचा विचार करतोय, पण मला काहीच माहित नाही की कसं ठेवायचं, कुठे भेटायचं. आणि जर प्लॅन केलं तर मी एक मीटअप मुंबई आणि एक मीटअप पुण्यामध्ये करणार आहे, कारण माझ्या युट्यूबच्या स्टॅट्सच्या हिशोबाने मुंबई पुण्याचेच मॅक्झिमम व्ह्युअर्स आहेत. नागपूर आणि बाकी पण आहेत, पण आता नागपूरला माझं म्हणजे मला काही पर्पसच नाही आहे तिकडे जायचं सध्या या ट्रिपमध्ये. फ्युचरमध्ये नक्की येईन मी, पण आता या ट्रिपसाठी जर मी प्लॅन केलं तर मुंबई आणि पुणे. आणि प्लीज जर तुम्हाला काही सजेशन्स द्यायचे असतील की कुठे भेटू शकतो, कसं प्लॅन करू शकतो, तर प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण मला काहीच याचा एक्सपिरियन्स नाही की आता भेटायचं कसं, तुम्हाला सगळ्यांना कळवायचं कसं हे पण मला माहीत नाही, कारण मी व्हिडिओमध्ये सांगेन तर ऑलरेडी लेट झालेलं असेल.
आणि सगळे माझे सबस्क्रायबर्स आहेत ते इंस्टाग्रामवर पण नाही आहेत. सो आता तेच काहीतरी फिगर आउट करावं लागेल आणि बघू. आणि कमेंट्समध्ये माझ्याबद्दलचे जे प्रश्न आहेत त्या सगळ्यांची मी उत्तर द्यायला एक इंट्रोडक्शनचा व्हिडिओ बनवणार आहे इंडियाला गेल्यावर, घरी पोचल्यावर. आणि त्याच्यामध्ये जेवढे माझी जर्नी आणि बाकी सगळे क्वेश्चन्स आहेत ते सगळे मी आन्सर करायचा प्रयत्न करणार आहे. सो त्या व्हिडिओसाठी पण स्टे ट्यून्ड राहा, लवकरच येईल. गेल्या गेल्या लगेच बनवणार नाही, थोडा सेटल झाल्यावर बनवीन. आणि आता खूप एक्साइटमेंट आहे या व्हिडिओमध्ये. सॉरी जरा इकडचं तिकडचं असं एकदम कंटिन्युएशनमध्ये काही नाही आहे, कारण माझी खूप घाई उडते आहे सगळं करण्यामध्ये. म्हणून आता मी जाईपर्यंत जेवण पण बनवणार नाही आहे घरी, म्हणून मी आता बाहेरूनच मागवलेलं आहे आणि उद्याचा ब्रेकफास्ट पण मागून ठेवला, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. आणि आता जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तो म्हणजे मी घरातून निघाल्यापासून एअरपोर्ट प्लेनची जर्नी, मध्ये लंडनला माझं लेओव्हर आहे तिकडे ड्युटी फ्रीचं शॉपिंग, आणि मग इंडियाला लँड झाल्यावर घरी पोचल्यावर तो व्हिडिओ मी एंड करणार आहे. आणि मला असं वाटतं तो व्हिडिओ बघायला तुम्हाला खूप मजा येईल, म्हणून हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. कारण आता मला पॅकिंग पण बाकी आहे आणि बाकी पण थोडी कामं आहेत ती करायची आहे, डॉक्युमेंटचे प्रिंटआउट वगैरे मारायचे आहेत, म्हणून ती सगळी कामं करण्यासाठी हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा, आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.